खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे, तर आमदार महेश शिंदेंची खटाव गावात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेतली भेट. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट पुलावर दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू. सातारा शहर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद. खटाव तालुक्यातील पुसेसावळी व परिसरातील गावांना उरमुडीचे पाणी देण्याच्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या अधिकाऱ्यांना पुसेसावळी येथून सूचना. कराड तालुक्यातील कापिल येथील चिमुकलीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे संपर्क कार्यालयात सुपूर्द केला पक्षनिधी. जावली तालुक्यातील मेढा येथील वार्षिक बैल बाजाराचा बाजार समिती चेअरमन जयदीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ. महाविकास आघाडीने कोणाच्या नावाची चर्चा करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. सातारा शहरातील हॉटेल पर्ण येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक संपन्न. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत केले मार्गदर्शन. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे हॉटेल व्यावसायिकाला पोयता दाखवून खंडणी मागितली. खंडणी मागितल्याप्रकरणी 2 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आचारसंहिता लागू होताच सातारा पोलिसांकडून फरार आरोपी व पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यास सुरुवात. पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे आदेश. सातारा स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडक कारवाई. घरपुडी व चोरीचे 26 गुन्हे उघड करून 40 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने जप्त केले. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली माहिती. सातारा शहरातील राजवाडा बसस्थानकात चालक वाहकांसाठी एका एसटी चालकाकडून राजवाडा बसस्थानकात थंड पाण्याची करण्यात आली व्यवस्था. पाटण तालुक्यातील विंग येथे वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैद. विंग परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण. सातारा शहराजवळ असणाऱ्या कोडवली येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर पोलिसांचा छापा. एकावर पोलिसांची कारवाई. जुगाराचे साहित्य मुद्देमाल केला जप्त. वाई पसरणी घाटात दिवेकर फूड्सच्या दुकानासमोरच्या वडाच्या झाडाला लागलेली आग परिसरातील नागरिकांनी आणली आटोक्यात. फलटण तालुक्यात पहिल्या टप्प्यात 2041 लाभार्थी शेतकऱ्यांना मोफत चारा बियाण्याचे वाटप. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली माहिती. फलटण तालुक्यातील शेळके वस्तीत तांबवे येथे चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू. सातारा शहरातील महायुतीच्या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले आले शेतकऱ्याच्या वेशात. शेतकऱ्यांच्या वेशातील खासदार उदयनराजे भोसले यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल. पाचवड ते विंग एसटी बसमधून प्रवास करताना महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने 9,98,000 रुपयाचे दागिने केले लंपास. ही घटना 30 मार्च रोजी सकाळी 9:30 ते 12:30 दरम्यान घडल्याची माहिती समोर येत आहे. फलटण तालुक्यातील सासकल ग्रामस्थांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देत भारतीय जनता पार्टीमध्ये केला जाहीर प्रवेश. सातारा जिल्हा महसूल विभागाने जिल्ह्यातील सर्व खाणींची माहिती घेत अनाधिकृत 43 क्रशर बंद केले. तसेच वडूस परिसरात अनाधिकृत वाळू उपसा प्रकरणी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना झालेला हल्ला गंभीर आहे. यापुढे कोणत्याही विभागाबाबत असे कृत्य झाल्यास विविध कलमाखाली गुन्हे दाखल करून अटक केली जाईल. गुंडागर्दी करून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिला.
खटाव तालुक्यात दररोज दिवस रात्र वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. ऐन उन्हाळ्यात वीज गायब होत असल्याने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. वार्षिक परीक्षा सुरू असल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. गृहिणींसमोर अडचणीचा डोंगर उभा राहत असल्याने सर्व स्तरातून ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. खटाव तालुक्यातील नांदोशी येथील वैरणीच्या गंजीला अचानक लागली आग. सुजान ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आगीवर मिळवले नियंत्रण. पाटण तालुक्यातील तळमावले कुंभारगाव हा मार्ग तळमावले नजीक संरक्षक कठडे नसल्याने बनला धोकादायक. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पाटण तालुक्यातील डेबेवाडी विभागात रानडुकरांनी आणि रानगाव्यांनी धुमाकूळ घातला असून परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.